याच्या संदर्भात यापूर्वी आमचे पोलीस निरीक्षक त्यांची भेट घेतली होती, त्यावेळेला त्यांनी आश्वस्त केलं होतं की मी असं काही करणार नाही आहे. आज पुन्हा एकदा आमचे महिला DYSP प्रांजली सोनवणे मॅडम यांना सुद्धा पाठवलं होतं, तर पाठवल्यावर त्यांच्याबरोबर चर्चा झाली, त्यांनी त्यामध्ये क्लिअर नाकारलेलं आहे की मी असं काही करणार नाही आहे, मी माझं ऑफिशियल कामकाज करते. आणि माझ्या आता सध्या असा कुठलाही विचार नाही, कधीतरी विचारामध्ये मी असं लिहिलं होतं, बोललं गेलं होतं, पण आता माझ्या डोक्यामध्ये असं काही विचार नाही. याबद्दल त्यांनी आम्हाला लेखी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. या संदर्भात त्यांचं असंही म्हणणं आहे की जिल्हाधिकारी महोदयांनी, प्रशासनाने, पोलीस डिपार्टमेंटने त्यांना योग्य ते सहकार्य आणि सपोर्ट केलं आणि शी सॅटिस्फाईड अबाउट. याच्या संदर्भात यापूर्वीच आमचे पोलीस निरीक्षक त्यांची भेट घेतली होती, त्यावेळेला त्यांनी आश्वस्त केलं होतं की मी असं काही करणार नाही आहे. आज पुन्हा एकदा आमचे महिला DYSP प्रांजली सोनवणे मॅडम यांना सुद्धा पाठवलं होतं, तर पाठवल्यावर त्यांच्याबरोबर चर्चा झाली, त्यांनी त्यामध्ये क्लिअर नाकारलेलं आहे की मी असं काही करणार नाही आहे, मी माझं ऑफिशियल कामकाज करते. आणि माझ्या आता सध्या असा कुठलाही विचार नाही, कधीतरी विचारामध्ये मी असं लिहिलं होतं, बोललं गेलं होतं, पण आता माझ्या डोक्यामध्ये असं काही विचार नाही. याबद्दल त्यांनी आम्हाला लेखी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. या संदर्भात त्यांचं असंही म्हणणं आहे की जिल्हाधिकारी महोदयांनी, प्रशासनाने, पोलीस डिपार्टमेंटने त्यांना योग्य ते सहकार्य आणि सपोर्ट केलं आणि शी सॅटिस्फाईड अबाउट.